नमस्कार प्रेक्षको, मराठी महाराष्ट्र मध्ये तुमचं स्वागत आहे। मी संग्राम। मित्रांनो, गेल्या 4 महिन्यांपासून ह्या सगळ्या गोष्टी आम्ही जवळून पाहतोय आणि तुम्हाला वारंवार वेळोवेळी या सगळ्या गोष्टी आम्ही सांगितलेल्या आहेत। मनोज जरांगे पाटील, मराठा आरक्षण, ओबीसींचा विरोध, कुणबी मराठा, मराठा, धनगर समाज, ENT समाज, SC समाज आणि या सगळ्या काही गोष्टी काय महाराष्ट्रामध्ये चालू आहे यावर वेळोवेळी भाष्य केलेलं आहे मित्रांनो। आणि त्या सगळ्या गोष्टी आत्तापर्यंत सत्यामध्ये उतरलेल्या आहेत आणि आम्ही अनेक वेळा सांगितलेलं आहे की या सगळ्या गोष्टी प्री प्लॅन केल्या जात आहेत। अनेक लोकांनी आम्हाला फोन करून जाब विचारला, दाब दिला, शिवीगाळ केली, तुम्हाला असं करू, तुम्हाला तसं करू, तुम्ही जरांगे पाटलांच्या विरोधात बोलतात, तुम्ही भुजबळांच्या विरोधात बोलतात, तुम्ही मराठ्यांच्या विरोधात बोलतात, तुम्ही आरक्षणाच्या विरोधात बोलतात, असे सवाल अनेक वेळा आम्हाला केले आहेत। मित्रांनो, या सगळ्या गोष्टी आम्ही सगळ्यांच्या अगोदर जाणतो आणि याचसाठी आम्ही पत्रकारिता करतो, म्हणून या सगळ्या गोष्टी आम्हाला माहीत आहेत। कदाचित सामान्य लोकांना या सगळ्या गोष्टी पॉलिटिकली काय नेमकं चाललेलं आहे हे सामान्य लोकांना जरी कळत नसलं तरी आम्हाला 4-8 दिवस महिनाभर अगोदरच कळतं की पुढे काय होणार आहे। तुम्ही म्हणत असाल की तुम्ही काय अंतर्यामी आहात का? आम्ही अंतर्यामी नाहीच आहेत, पण दिशेने वातावरण आणि वादळ कुठल्या दिशेने जात आहे आणि तिकडं काय प्रतिकार असणार आहे हे आम्ही आधीच सांगतो आहे। मागच्या महिनाभरापूर्वी लोकपत्रकार भागवत तावरे यांनी 2 तास एका गावामधून संभाषण केलं आणि त्या गावामधून सांगितलं होतं की काय नेमक्या गोष्टी घडणार आहेत आणि त्या गोष्टी आज घडत आहेत। या सगळ्या गोष्टी आम्ही 2 महिन्यांपूर्वीच 3 महिन्यांपूर्वीच सांगितलेल्या होत्या। मराठा विरुद्ध ओबीसी हा वाद लावला जाणार आहे। जरी आम्ही अनेक वेळा सलोखा राखण्याच्या गोष्टी केल्या की मराठा समाज, ओबीसी समाज, सामान्य माणूस यांचा विरोध नाही, जरांगे पाटील सुद्धा प्रत्येक सभेमधून म्हणतात की सामान्य ओबीसींचा अजिबात मराठ्यांना विरोध नाही, मात्र जरांगे पाटील मी तुम्हाला सांगू इच्छितो की ते मागचे दिवस आता राहिलेले नाहीत। आता ओबीसी विरुद्ध मराठा, सामान्य माणूस सुद्धा एकमेकांच्या विरोधात जायला लागलेला आहे आणि हे मी आज नाही तर मागच्या 3 महिन्यांपूर्वी सुद्धा सांगितलेलं होतं आणि आता ती वेळ आलेली आहे। साहेब, जरांगे पाटलांची सभा झाली त्यानंतर ओबीसींनी यलगार पुकारलेला आहे। मराठा समाज जरी एकत्र आलेला असला तरी आता सत्ताधाऱ्यांच्या समोर तो एकटा आहे। या सगळ्या गोष्टी आम्ही मागेच सांगितलेल्या होत्या। जरांगे पाटलांची सभा आणि त्यामध्ये दिशा काय होती हे जसं काहीही ठरलेलं नव्हतं तशाच प्रकारे आता ओबीसींनी पुढे आलेत, मात्र ओबीसींनी आता दिशा ठरवली। आजच्या भुजबळांच्या यलगार सभेमध्ये कोण कोण उपस्थित होतं? वडेट्टीवार होते, पडळकर होते, भुजबळ होते, अनेक ओबीसी नेते होते। भुजबळ सत्ताधारी पक्षामध्ये आहेत, मंत्री आहेत, कॅबिनेट मंत्री आहेत। पडळकर भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत आणि अनेक लोक सत्ताधारी त्या मंचावर उपस्थित होते। म्हणजे हे सरकारची बाजू मांडण्यासाठी आले होते की ओबीसींची बाजू मांडण्यासाठी आले होते की विरोधकांवर, म्हणजे जे काही मराठा समाजामध्ये विरोधक आहेत त्यांच्यावर टीका करण्यासाठी आले होते की सरकारची बाजू मांडण्यासाठी आले होते की आपल्या आमदारकी धोक्यात जाऊ नये किंवा मग आपण पडू नये म्हणून ओबीसी आपल्या बाजूने उभा राहावा म्हणून त्यासाठी आले होते, असे एक ना अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालेत। जो काही GR मागच्या 4-8 दिवसांपासून सोशल मीडियावर फिरतोय, जे काही डबल ढोलकी नामदेव जाधव आहेत त्यांनी जो काही GR शरद पवारांच्या नावावर खपवलं हे त्यांनी आणलं, त्याबद्दल सुद्धा छगन भुजबळ बोलले आणि मंडळ आयोगाने कशाप्रकारे तो GR लागू केला, सुप्रीम कोर्टाने कशाप्रकारे शिक्के लावले आणि तो GR आणून कसं ओबीसींना आरक्षण दिलं हे छगन भुजबळांनी कायदेशीर पद्धतीने सांगितलं, मात्र हे आम्हाला सांगता आलं नाही आणि तेच आम्ही ऐकलं छगन भुजबळांनी, नामदेव जाधवांनी जे सांगितलं की मारेकरी कोण, मारेकरी कोण, त्यामध्ये पडळकरांनी सुद्धा हात धुवून घेतला। आज ओबीसी विरोधक नाही आहेत, तुमचा खरा मारेकरी कोण, खरा मारेकरी कोण, शरद पवारांकर रोख होता, छगन भुजबळांनी सांगितलं बोलून टाका, तो व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल होतोय। म्हणजे या सगळ्या गोष्टी कुठल्याही ओबीसी आरक्षणाच्या बचावासाठी नव्हत्या, स्वतःसाठी होत्या आणि स्वतःचे शत्रू
कशा प्रकारे मेले जातील यासाठी होत्या. राजकीय कारकीर्द, राजकीय त्यांची जी काही पार्श्वभूमी कशी संपेल यासाठी जी ही ओबीसी जलगार सभा होती का, असाही सवाल या ठिकाणी उपस्थित होतो आहे. जरांगे पाटलांवर टीका केल्या, जरांगे पाटलांवर उपोषणाबाबतीमध्ये काय नेमकं घडलं, पाणी प्यायचं कधी कधी सोडायचं, कधी व्याला बोलायचं, यावरसुद्धा टिंगलटावाळ्या छगन भुजबळांकडून करण्यात आल्या. मात्र छगन भुजबळांनी ज्या काही गोष्टी बोलायच्या होत्या त्या राजीनामा देऊन बोलायच्या होत्या अशी चर्चा महाराष्ट्रभर आता होऊ लागलेली आहे. ओबीसींचं आरक्षण ठीक आहे, टिकलं पाहिजे, कोणी हिस्सेवाटेकर होऊ नये, या सगळ्या गोष्टी मान्य आहेत. जरांगे पाटलांना माहिती आहे आपण जर हित जर मागितलं तरच टिकतो. 16% मर्यादा केंद्राला पाहिजे आणि केंद्र सरकारची जी काही 16% मर्यादा आहे ती केंद्र सरकार वाढवत नाही आणि म्हणून आपलं आरक्षण टिकू शकत नाही असं जरांगे पाटलांनाही माहिती आहे. मग आपण ओबीसीमध्येच घुसू आणि इथेच टिकणार आहोत असं म्हणणं त्यांचं योग्य आहे आणि त्यांना वाटतं आहे की हे सगळ्या गोष्टी इथंच टिकू शकतात. 16% मागणी केली तरी शक्य नाही असं त्यांचं म्हणणं आहे. आणि त्यांनी जर ही एकत्रितची ताकीद 16%कडे वळवली तर कदाचित ते 16%सुद्धा वाढू शकतात. मात्र त्यांना का तिकडं ती वळवायची नाही किंवा मग वळवायची असली तरी जाणीवपूर्वक वळवायची नाही का, असाही सवाल या ठिकाणी उपस्थित होतो आहे. 16% मर्यादा जर वाढली तर लाखो मराठ्यांचे समाजाची लोकं जे आहे ते नोकरीला लागतात. मात्र ओबीसींमध्ये त्यातले अगोदर 340 आणि नंतर हे उरलेले मराठे त्यामध्ये जर गेले तर आणखीन हिस्सा वाटा कमी होणार आहे. म्हणजे काहीतरी टक्क्यामध्ये मराठा समाज नोकरीला लागेल. मात्र 16% जर मर्यादा वाढली तर लाखो लोक एका झटक्यामध्ये नोकरीला लागतील असं तज्ज्ञांनी सांगितलेलं आहे. या सगळ्या गोष्टी होत आहेत मित्रांनो. मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं की आम्हीही कमी नाही आहोत. म्हणजे या सगळ्या गोष्टी आता ठरवून केल्या जात आहेत. सभा घ्यायची होती, कोणाच्या सांगण्यावरून घ्यायची होती याबद्दल मला काहीही बोलायचं नाही आहे. सभा घेतली, आता एकमेकांच्या विरोधात लोक आलेत. छगन भुजबळांनी जरांगे पाटलांवर सडकून टीका केली की काय मागता, आमचे लेकरं बाळा नाही आहेत का, तुमचे लेकरं बाळा नाही आहेत का. या सगळ्या गोष्टी ठीक आहेत, मात्र बॅनर फाडले आणि तुमचे हात कुठं गेले होते असं म्हणणारे छगन भुजबळ काय संदेश देतात हाही सवाल उपस्थित होतो. म्हणजेच आता लोक आमने सामने येणार आहेत सामान्यसुद्धा. मी सांगितलं जरांगे पाटील म्हणतात सामान्य ओबीसी आमच्या बाजूने, ते दिवस राहिले नाही जरांगे पाटील, तुम्हीसुद्धा बोलून चुकलात आणि आता त्याचाच फायदा छगन भुजबळासारखे लोक घेत आहेत. लोक भिडवण्याचं काम या ठिकाणी होत आहे. येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचा मणिपूर व्हायला वेळ लागणार नाही अशी चिन्हं आता महाराष्ट्रामध्ये दिसायला लागलेली आहेत. तुम्ही सांगितलं आहे 24 तारखेला सरकारचा GR निघेल आणि सरकार सरसकट मराठ्यांना आरक्षण मिळेल, तो दिवस संपलेला आहे जरांगे पाटील. आता ओबीसी तुमच्या विरोधातमध्ये ताकदीनं उभा राहिलेले आहेत आणि त्यांना राजकीय ताकद आहे. राजकीय ताकद दिली जाते तुमच्या विरोधामध्ये उभा राहण्यासाठी. आणि येणाऱ्या काळामध्ये जरांगे पाटील जसं भुजबळ म्हणाले की आमचं बॅनर फाटले तर आमचे हात काही कुठं गेलेले नाहीत, याचाच अर्थ असा आहे की जशास तसं उत्तर म्हणजेच काय तर फाडाफाडी. छगन भुजबळांनी हे वक्तव्य करणं अत्यंत चुकीचं आहे. तुम्हाला खरंच समाजासाठी काहीतरी करायचं आहे तर समाजाला एकमेकामध्ये भिडवून काही गोष्टी मिळवायच्या असतील तर अत्यंत चुकीचं आहे. काही लोकांचे निष्पाप बळी जाणार असतील तर अत्यंत चुकीचं आहे. छगन भुजबळ तुम्ही सत्ताधारी पार्टीमध्ये आहात, या सगळ्या गोष्टी तुम्ही सत्ताधारी पार्टीच्या मंत्र्यांसोबत बसून सोडवल्या पाहिजेत. रस्त्यावर कशासाठी उतरताय? तुम्ही सत्तेमध्ये आहात, आंतरवाली सराटीमध्ये ज्या काही लाठीचार्ज गोष्टी झाल्या तुम्ही माईकवर कशाला बोलता? फडणवीस तुमच्या सत्तेमधले आहेत, फडणवीस उपमुख्यमंत्री आहेत, गृहमंत्री आहेत, त्यांच्या चेंबरला जा, कॅबिनमध्ये बसा. आणि कुणी नेमके त्या लाठीचार्ज केला, कुणी आदेश दिला होता, दिला होता का नाही दिला होता, कोणत्या लोकांनी पोलिसांना मारलं या संदर्भामधले चौकशी काढायला लावा ना. कशाला स्टेजवर येऊन लोकांना विनाकारण एकमेकांमध्ये भिडवताय? देवेंद्र फडणवीसांना सांगा, त्यांना विनंती करा, पत्राद्वारे विनंती करा, जस तसं तुमचं ते बोलणं ऐकत नसतील तर. कशाला विनाकारण माईकमध्ये येऊन बोलता की हे कुणी मारले आणि त्यांनी कुणी मारले? 70 पोलीस जखमी झाले हे आम्हालाही माहीत आहे, मात्र ते कुणी जखमी केले हे कुणाला समोर आलं पाहिजे का नाही आलं पाहिजे की संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांना त्यामध्ये दोषी देणार आहात तुम्ही? बीडची घरं जाळली याबद्दल मी कुणीही बोललं नाही, ते मी बोललेलो आहे परखाड स्पष्ट. बीडची घरं जाळली, कुणी जाळली हे समोर यायला पाहिजे, कुणीही बोललं नसताना मी बोललो आणि इथून पुढेही बोलणार. भुजबळ तुम्ही सत्तेमध्ये आहात, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, महाराष्ट्रामधलं बीड शहर पेटवायचा प्रयत्न कुणी केला होता, तो मुख्य सूत्रधार कोण, 15 दिवस उलटून गेलेले आहेत, कुणी ही घरं जाळलेली आहेत, याचा शोध कोण घेणार आहे की नाही घेणार आहे?
तुम्ही सत्तेमध्ये आहात, देवेंद्र फडणवीसांना विचारा. 56 इंचीचा सीना देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पार्टीचे लोक म्हणतात, कोण आहेत ते लोक महाराष्ट्र जाणणारे? मी अगोदरही म्हटलं होतं की मराठ्यांनी सुद्धा ही मागणी केली पाहिजे, जरांगे पाटलांनी ही मागणी केली पाहिजे. मराठा समाज हाच हल्लेखोर आहे का, तो समजायचा का, असा मी अनेक वेळा प्रश्न उपस्थित केलेला आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी जर छगन भुजबळ असं म्हणाले की घरं पेटवण्याचं शिवाजी महाराजांनी सांगितलेलं आहे का, अर्थात त्यांचं असं म्हणणं आहे की घरं मराठ्यांनी पेटवल्यात आणि मराठे त्याची जबाबदारी घेत आहेत का, असाही सवाल मी मराठ्यांच्या किंवा मग जरांगे पाटलांना विचारतो आहे. तुम्ही घरं जाळलेत याची जबाबदारी तुम्ही घेताय का जरांगे पाटील? तुम्ही काल ESP ऑफिसमध्ये गेलात, ते लोक सोडवा असं तुम्ही म्हणालात. तुमची मागणी योग्य आहे, जे निष्पाप आहेत त्यांना सोडवलंच पाहिजे असं मी सुद्धा म्हणतो, तुमची मागणी सुद्धा रास्त आहे. मात्र ज्या लोकांनी हल्ले केले ते लोक कुठे आहेत त्यावर तुम्ही का बोलत नाहीत जरांगे पाटील? एकीकडे तुम्ही छगन भुजबळांना बोलण्यासाठी संधी सोडतायत, दुसरीकडे छगन भुजबळ चुकीचं बोलतात म्हणून समाजाला बोलून दाखवतात. या सगळ्या गोष्टी कुठपर्यंत चालणार आहेत? जाळपोळ कुणी केली याबद्दल पोलिसांना आणि गृह विभागाला तुम्ही विचारणार आहात का नाही? आजपर्यंत मेन सूत्रधार का सापडले नाहीत तुम्हाला? ते कुठे आहेत, जमिनीत गेलेत की आकाशात उडून गेलेत, याचा सवाल तुम्ही का विचारत नाही आहेत? तुम्ही जबाबदारी घेतायत का जरांगे पाटील? बीडमध्ये जाळलेल्या जाळपोळीची जबाबदारी घेतायत का? छगन भुजबळांना तुम्ही बोलण्यासाठी का संधी देतायत? हा सवाल माझा आहे. तुम्हाला जर मराठा समाजावर हा लागलेला कलंक पुसून काढायचा असेल तुम्हाला महाराष्ट्राच्या गृहमंत्र्याला विचारावं लागेल की बीडची जाळपोळ कोणी केली आणि त्या जाळपोळीमधला मेन सूत्रधार कोण आहे, तो जनतेच्या आणि मराठा समाजाच्या समोर येऊ द्या, तमाम बहुजनांसमोर येऊ द्या आणि त्यानंतर तो तुमचा डाग पुसून निघेल. तुम्ही फक्त निरापराध मराठ्यांच्या वरील गुन्हे मागे घ्या म्हणून चालणार नाही, तुम्हाला त्याबरोबर हीही मागणी करावी लागेल की बीडमधला हल्ला कुणी केला. आणि जर तुम्हाला ती मागणी करायची नसेल तर तुम्हाला आयुष्यभर मराठे हल्लेखोर आहेत हे तुम्हाला स्वतःला मान्य करून घ्यावं लागेल जरांगे पाटील. या सगळ्या गोष्टी तुम्ही जाणीवपूर्वक लक्ष केंद्रित करून केल्या पाहिजेत, तुमची या सगळ्या गोष्टींवर कमांड असली पाहिजे. मी कालसुद्धा बोललो, तुम्हाला माहिती पुरवणारे लोक योग्य असले पाहिजेत, ते चाळणीमधले असले पाहिजेत. आणि जर ते योग्य आणि तुम्ही योग्य असाल तर छगन भुजबळांसारखे लोक तुमच्यावर टीका करणार नाहीत, त्यांना संधी मिळणार नाही. छगन भुजबळांनी सपशेल तुमचे शब्द तुमच्यावर फिरवलेत सत्तेमध्ये राहून. हे जरी तुम्हाला आणि सामान्य लोकांना कळत नसलं तरी आम्हाला माहीत आहे. छगन भुजबळांना आज जालन्यामधून बोलण्यासाठी संधी कुणी दिली तर तुम्हीच दिली आहे. तुम्ही तुमच्या जालन्याच्या आंतरवाली सराटीमध्ये जी काही सभा घेतली त्या सभेमध्ये छगन भुजबळ आणि सदावर्तेंचा ब्रश शब्द उल्लेख करायचा काहीही कारण नव्हतं. त्याच दिवशी तुम्ही छगन भुजबळांना त्यांच्या विरोधात बोलायची संधी उपलब्ध करून दिली. या सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात घेतल्या पाहिजेत. या छोट्या मोठ्या लोकांना तुम्ही नाव घेऊन मोठं केलं, काहीही गरज नव्हती. मी स्पष्ट आणि जाहीरपणे सांगतो, छगन भुजबळांनी आज पाण्यामध्ये पाय सोडलेले आहेत. निवडून येतील, सत्तेमध्ये राहतील, नाही तर नाही राहणार. मात्र त्यांना जेलमध्ये जायचं नाही आहे, वाचायचं आहे, म्हणून तुमच्यावर प्रहार ते करत राहणार आहेत. तुम्ही जाब सत्तेला आणि सत्ताधाऱ्यांना कधी विचारणार आहात की तुम्ही हे लोक आमच्या विरोधात बोलण्यासाठी कसे काय सोडलेत? तुम्हाला आम्हाला यांच्या विरोधामध्ये बोलण्यासाठी हा सगळा वापर करून प्रयोग करायचा आहे का, असाही सवाल उपस्थित केला पाहिजे आणि तुम्ही तो सवाल जबाब सत्ताधाऱ्यांना विचारला पाहिजे. छगन भुजबळ आज सत्ताधारी पार्टीचे मंत्री आहेत आणि जाणीवपूर्वक ते वाद लावण्याचा प्रयत्न करतायत. जरांगे पाटील, तुम्ही सुद्धा रात्रभर सभा घेताय आणि तुम्हाला पोलीस चौकटीमध्ये घेतायत. 10:00 कुठेही जमाव करण्याची परवानगी नसताना तुम्ही रात्रीच्या 3-3 वाजेपर्यंत सभा घेतायत. याचा अर्थ असा आहे की छगन भुजबळांना उद्या संधी मिळावी. जरांगे पाटलांना कोण परवानगी देतात आणि कसे काय ते लोक रस्त्यामध्ये सभा घेतात, रस्ते अडवतात, गाड्या चक्काजाम करतात, हे सवाल उद्या छगन भुजबळ तुम्हाला विचारणार नाहीत का, सत्ताधाऱ्यांना विचारणार नाहीत का? आणि जरांगे पाटील, तुम्हाला उत्तर आहे का की मी 3 वाजता सभा घेऊ शकतो कायद्यानुसार, याची तुम्हाला परवानगी आहे का, उत्तर आहे का? या सगळ्या गोष्टी तुम्ही जाणीवपूर्वक लक्षात घेतल्या पाहिजेत. मला माहीत आहे तुमचे लोक माझ्या अंगावर येणार आहेत जरांगे पाटील आणि छगन भुजबळांचेही येणार आहेत. मात्र मी पारदर्शक आणि न्यूट्रल राहणारा माणूस आहे, जाहीरपणे बोलणार आहे, तेवढी मी हिंमत करतो आहे. त्याचं कारण असं आहे की महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये सलोखा हवा आहे. आरक्षणाचा मुद्दा योग्य आहे, मागणी योग्य आहे. जो मागास आहे, ज्याला आवश्यकता त्याला आरक्षण मिळालंच पाहिजे.
मात्र अशा पद्धतीने जर निष्पाप आणि निर्दोष लोक जेलमध्ये जाणार असतील आणि त्यांचे लेकरं उघड्यावर पडणार असतील तर हे अजिबात सहन केलं जाणार नाही। मला मराठा समाजाच्या काही बीडमधल्या मित्रांनी फोन केला, सर आमचे मित्र जेलमध्ये आहेत, त्यांचे दोन दोन लेकरं घरी त्यांच्यावरची मायेची छाया उडाली आहे, बाप जेलमध्ये आहे, आईचे रडून हाल आहेत, ते लेकरांकडे पाहायचं कोणी? आणि याचं उत्तर कोण देणार आहे? छगन भुजबळ देणार आहेत की मनोज जरांगे पाटील देणार आहेत? या सगळ्या गोष्टी जाणीवपूर्वक विचारात घेतल्या पाहिजेत। मी सांगितलं की मनोज जरांगे पाटील बोलतायत, मात्र छगन भुजबळ आणि त्यांच्यासोबत असणारे जे काही लोक आहेत सत्तेमध्ये आहेत, पडळकर सत्तेमध्ये आहेत, तुम्ही राजीनामा द्या आणि ओबीसींच्या लढ्यासाठी उभा राहा। तुम्ही सरकारची बाजू उभा करण्यासाठी येत आहे का? आज मराठा समाज सत्ताधारी किंवा मग मराठा समाजाच्या नेत्यापाशी नाही आहे, तो स्वतंत्र आहे, आज तो कुणालाही मतदान करणार नाही। मात्र तुम्ही ओबीसी मराठा समाजाच्या विरोधामध्ये उभा करून सत्ताधारी पार्टीच्या सोबत किंवा मग सत्ताधारी पार्टीच्या मागे उभा करण्यासाठी स्टेजवर उभा राहताय काय? पडळकर आणि छगन भुजबळ, मराठा समाज हा सत्तेमध्ये असणाऱ्या लोकांनाही विरोध करतोय आणि मराठा समाजाच्या लोकांनाही विरोध करतोय। म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि या सगळ्या लोकांनी एका दगडामध्ये दोन चार पक्षी मारून टाकलेत। मराठ्यांची सत्ता गेली, मराठ्यांची नेत्यांची कचरा किंमत झाली, उद्या मराठा समाज त्यांना मतदान करणार नाही, नोटाला मारेल, मात्र ओबीसी तर तुमच्या बाजूने उभा राहील यासाठीची स्ट्रॅटजी आहे का? असा सवाल महाराष्ट्रातील तज्ज्ञ लोक विचारत आहेत, याचं उत्तर सत्ताधारी पक्षाने द्यावं। आणि उद्या येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र जर पेटला तर याला जबाबदार कोण आहे? जरांगे पाटील की छगन भुजबळ की सत्ताधारी पक्ष? या सगळ्या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे। मित्रांनो, मी जरी तुम्हाला आज कडवट वाटत असेल, ओबीसींना कडवट वाटत असेल, मराठ्यांना कडवट वाटत असेल, येणारा काळ मी जो सांगेल तो योग्य असेल। आणि जर तुम्ही एकमेकांच्या विरोधात गेला नाहीत तर भलाई आहे, अन्यथा महाराष्ट्र मणिपूर झाल्याशिवाय राहणार नाही, पेटल्याशिवाय राहणार नाही। मित्रांनो, मी जर चुकीचा वाटत असेल तर माझे मुद्दे खोडून दाखवा। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा। चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा। हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकच्या प्लॅटफॉर्मवर पाहत असाल तर त्यातही फेसबुकच्या पेजला लाईक करा, फॉलो करा, शेअर करा। धन्यवाद। रोखठोक आणि परखड, स्पष्ट आणि पारदर्शक, निष्पक्ष आणि निर्भीक, लोकशाहीचा समर्थक, जनतेचा हितचिंतक, फक्त मराठी महाराष्ट्र न्यूज।